तुमची सेवा करणारा तुमच्या कुटुंबातला एक आहे. मला माझ्या मानापमानापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय असेल, जर कुणी माझ्या मातीची मातीतल्या माणसाचा कोण अपमान करत असेल तर हा धनंजय मुंडे कधी सहन करणार नाही, कधीच. आणि तेच लोक येऊन मत मांडणार आहे. मला तर कधी कधी कळत नाही, माझ्यासारखा, म्हणजे मला माहित नव्हतं माझ्यासारखा एवढ्याशा घरात जन्माला आलेला लहान कुटुंबात एवढ्याशा जातीत लहान जातीत माझी काय एवढी कुणाला भीती असेल, तुम्ही तर सांगा. तुम्हाला तर भीती नाही ना, मग बाहेरच्या माणसांना का भीती वाटावी माझी आणि त्यांची? का अशी व्यूहरचना करावी की लोकसभेत ताईचा गेम केला तर विधानसभेत धनंजयचा करायचा? का व्यूहर आपलं अस्तित्व काय? ही व्यूहरचना कशासाठी करावी? का माझी भीती आहे? काय यांना वाटतं की असा एखादा महाराष्ट्रामध्ये काम करणारा व्यक्ती उद्या आपल्याला अडचणीचा ठरू शकतो, म्हणून आत्ताच ह्याचा व्यूहरचना करून राजकीय अस्त करा? भीती धनंजय मुंडेची नाहीये, भीती तुम्ही जे आहेत. धनंजय मुंडेची ताकद जी महाराष्ट्रात दिसती ती तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाच्या ताकदीची आहे, त्याच्यामुळे ती भीती आहे. त्यामुळे मला संपवणारा नाव संपेल, पण या नावाच्या मागे ही ताकद तुमची आहे, ही आपली ताकद संपवायला निघालेत, आपल्या मातीतल्या या नेतृत्वाला संपवायला निघालेत. कधीतरी या गोष्टीचा विचार करा का? पुन्हा ती जात पात धर्म. मी तर माझ्या जीवनात कधी जात पात धर्माचा कधी विचार केला नाही. माझा धर्म हा सेवा आहे, जात माझी सेवा आहे. जो येईल तो माझ्यासाठी, निवडणूक ज्या दिवशी आचारसंहिता चालू होईल त्या दिवसापासून राजकारण चालू झालं, ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी माझं राजकारण संपलं, नंतर कुणी या.